सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे माधवनगर बुधगाव रस्त्यावर दोन फूट पाणी आल्याने काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला होता अशा परिस्थितीत या रस्त्यावरून वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे माधवनगर बुधगाव रस्त्यावर दोन नैसर्गिक ओढे आहेत बुधवारी मध्यरात्री पावसाचे पाणी वाढल्याने हे ओढे तुंबून वाहू लागले पाणी ओढ्याच्या पात्रात बाहेर मुख्य रस्त्यावर आले रस्त्यावर सुमारे दोन फूट पाणी आल्याने गुरुवारी पहाटेपासून काही तास वाहतूक बंद होती पाण्याचा वेग जादा असल्याने अनेक मोटरसायकल स्वार या ठिकाणी पडले मोटरसायकल सोबत वाहून जाणारे आणि पायी चालणाऱ्या दोघा जणांना वाहून जात असताना अन्य लोकांनी वाचवले सांगली तासगाव राज्य महामार्गावर आज महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानं आणि औद्योगिक कारखान्यामध्ये कमरे एवढे पाणी साठून राहिले होते या पाण्यामध्ये कारखान्यातील इलेक्ट्रॉनिक मशिनरी साहित्य भिजल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे एकंदरीत आजच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र समोर आले